डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं संगमनेरमध्ये महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं। संगमनेर तालुका शिवसेना प्रमुख रमेश काळे, उपजिल्हा प्रमुख अर्जुन काशीद, शहर प्रमुख विक्रम भरितकर आणि पदाधिकारी यांच्या वतीनं तालुक्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम पार पडले, तर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हे महाआरोग्य शिबिर घेतलं गेलं। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमही राबवले गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केलं। आरोग्य शिबिराच्या निमित्तानं संगमनेर शहरातील धन्वंतरी हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल, डेंटल हॉस्पिटल या ठिकाणच्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली। या शिबिराविषयी उपजिल्हा प्रमुख अर्जुन काशीद यांनी सविस्तर माहिती दिली। आरोग्य विभागाच्या वतीने संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आरोग्य विभागाने जो उपक्रम खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे, मी या सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सर्व कंपनीला आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्याचं काम या संगमनेर तालुक्यात चालू असून या भवितव्यामध्ये देखील अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत आरोग्याची सेवा पोहोचली पाहिजे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी ती संपूर्ण जबाबदारी या तालुक्यातील आरोग्य विभागामध्ये जे काम करतात खऱ्या अर्थाने त्यांच्यावर आहे। या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या निमित्ताने मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संगमनेर तालुका शिवसेनेच्या वतीने, शहर तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी वाहतूक सेना असेल, आमची अल्पसंख्याक सेना असेल, सर्व शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य विभागाला धन्यवाद देतो। यावेळी तालुका प्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देत या शिबिराचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब, तसेच उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्रजी देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहे। आज संगमनेर ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर, तसेच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आरोग्य शिबिराकरिता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत 2-3 रुग्णालयांचा सहभाग आहे। डॉक्टर रसाळ हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल, आरोग्य तपासणी चालू आहे। तर सर्वांनी सर शिबिराचा लाभ घ्यावा आणि जे दाते परत एकदा म्हणजे इच्छुक आहेत स्वेच्छेनं त्यांनी रक्तदान करावं। याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार झराड, डॉक्टर कचेरिया, शिंदे सेनेचे युवा शहर प्रमुख राजू म्हस्के, लखन घोरपडे, वाहतूक सेनेचे अरुण उदमले, अल्पसंख्याक शहर प्रमुख कमर अली मनसुरी, एजाज शेख, वैशाली तारे, मनीषा पंधारे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। तालुक्यामध्ये साकूर, कासारवाडी, मालदाड आणि शहरातील विविध भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक कार्यक्रम पार पडले। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।